आज आपण बनवणार आहोत मेदू वडा। मेदू वडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतो, तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर मग सुरू करूया। नमस्कार, दिकांतास किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आपण बनवणार आहोत मेदू वडा, तर त्यासाठी आपण साहित्य घेतले, तर ते पहिले आपण बघूया। हे चार वाटे मी उडदाची डाळ घेतली, कोथिंबीर घेतली आहे, या ठिकाणी आपण ओलं खोबरं घेतलंय, हे सुद्धा चटणीसाठी घेतलंय, एक वाटी ओलं खोबरं घेतलं। या ठिकाणी मी थोडेसे दोन तीन लाल मिरचे घेतले आहे चटणीला तडका देण्यासाठी। या ठिकाणी आपण हिरवी मिरची घेतली आहे, तर ही सुद्धा आपण काही चटणी करणार आहे। मी चार पाच त्या आपण वड्यासाठी घेतल्या आहे। या ठिकाणी मी हरभऱ्याची डाळ घेतली, कढीपत्ता घेतलाय खूप सारा, जिरं घेतलंय, थोडासा अद्रक घेतली आणि लसूण घेतलाय। तर चला सुरुवात करूया मेदू वडा करायला। आता प्रथम आपण मेदू वडा करण्यासाठी आपण जे चार पाच तास मी ही उडदाची डाळ भिजू घातली होती, तिला आपण आहे ना दोन तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहिले। तर पहिले हिला आपण स्वच्छ धुवून घेऊ, कारण डाळ भिजू घातलेली असते ना, तिला असा उग्र वास येतो, म्हणून हे ना थोडीशी घासून दोन तीन वेळेस आपण याला धुवून घेऊ। तर चला पहिले उडदाची डाळ आपण धुवून घेऊ। ही डाळ आहे ना आपण आता दोन तीन वेळेस आहे ना पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता आपल्याला ह्या डाळीला आहे ना मिक्सीच्या जार मध्ये ना बारीक वाटून घ्यायची, म्हणजे बारीक वाटायचं म्हणजे एकदम पेस्ट नका करू, थोडस अशी रवाळ ठेवायची, म्हणजे ती डाळ ऑलरेडी चिकट असते आणि मग ते जास्त मिश्रण आहे ना चिकट होऊन जातं, म्हणून थोडस रवाळ वाटायची डाळ, म्हणजे वडे छान होतात। डाळ धुतल्यावर चाळणीत डाळीचं पाणी निथळून घ्या आणि मग डाळ वाटा, आणि डाळीमध्ये जास्त डाळ वाटताना पाणी घालू नका, नाही तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते, हे लक्षात ठेवा। जर गरज वाटली तरच एक दोन टेबलस्पून पाणी घाला। हे मी सात मिरच्या घेतल्या, हे फिक्के मिरच्या आहे, म्हणून मी अर्धा किलो डाळीला सात मिरच्या घेतल्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। लसूण एक इंच आल्याचा तुकडा, थोडं जिरं एक चमचा, कोथिंबीर, जसं आपण वाटून घेतलंय आता हे, ते आपण आता दळून घेतलेलं आहे सगळं मसाला, ते आपण एक त्यात घालू। हे आपण बाजूला ठेवू, आता आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे। आता आपण वड्याचं मिश्रण वाटून बाजूला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण वड्याबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊ। तर त्यासाठी मी इथं चटणीसाठी दोन तीन मिरच्या घेतल्या आहे आणि हे खोबरं घेतले होते तुकडे, ओलं खोबरं आहे, तुमच्याकडे असेल तर ओलं खोबरं घ्या, नाही तर वाळलेलं पण चालतं, नाही तर मग शेंगदाण्याची चटणी करा वड्याबरोबर, छान लागते। या ठिकाणी मी थोडस दाळवं घेतलंय, हे जिरं, अद्रक, थोडस आल्याचा तुकडा आहे थोडस एक इंच, लसूण, हे 10-12 पानं कढीपत्त्याची, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ दोन चमचे। आपण ही चटणी एकदा वाटून घेऊ। आपली चटणी वाटून झाली, आपण ते आता बाउल मध्ये काढून घेऊ। आता आपलं मेदू वड्याचं मिश्रण तयार आहे। आपण आता याच्या मी मीठ घातलेलं नाहीये पहिले, आता आपण स्वादनुसार मीठ घालू। आपल्याला याला चांगलं फेटून घ्यायचंय, हे चांगलं हलकं फुलकं झालं पाहिजे हे पीठ, मग मेदू वडे आपले छान होतात, खुसखुशीत होतात चांगले। खूप फेटायचं याला, एक 3-4 मिनिट चांगलं फेटायचं। हे बघा कसं कलर बदलतोय पिठात, बघू शकताय तुम्ही, बघा कसं हलकं होऊ लागलं पीठ। मिश्रण जर पातळ झालं तर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता, घाबरायचं नाही पातळ झाल्यावर। आता आपलं मिश्रण तयार आहे कसं बघायचं, तर मग आपण आहे ना एका बाउल मध्ये असं पाणी घ्यायचं। हे बघा मी बाउल मध्ये पाणी घेतलंय आणि असं हात बुडवायचं पाण्यामध्ये आणि थोडासा याचा गोळा घ्यायचा असा पिठाचा, आणि याच्यामध्ये
टाकायचं असतं. ते जर वरती तरंगलं पाण्यावरती की आपलं हे मिश्रण तयार आहे. तर चला आपण वडे करू. कडे आपली तापलेली आहे, आपण त्याच्यात तेल टाकू. आता आपण वडे तळून घेऊ पहिले. तर आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलंय आणि वडे करताना हाताला थोडं पाणी लावायचं. पाणी लावून आणि मग वडे टाकायचे. आपल्याला असे आता एक गोल गोल वडे आपल्याला तळून घ्यायचे, असे हातावरती हे करायचे आणि असे तेलात सोडायचे. पारंपरिक पद्धतीचा आपला मेदू वडा असे गोल आकार करून असे पाणी लावायचं हाताला. पाणी लावल्यानं मग ते चिकटत नाही, नाही तर उडदाची डाळ ही चिकट असते ना, हाताला चिकटते. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला वडा टाकायचा तेव्हा थोडस पाणी हाताला लावायचं, मग त्याला ते उडू देऊ नका, नाहीतर भाजण्याची शक्यता असते. आपले वडे एका साईडनं आता झालेले आहे. आपण यांना उलटून घ्यायचंय, कारण ना लगेच टाकले बरोबर उलटायचे नाही तर ते चिकटून जातात. तर असे थोड्या वेळाने म्हणजे एका साईडला थोडा ब्राऊन कलर झाला की मग असे उलटायची. हे बघा एका साईडनं आपली छान झालेली बघा. हे आपण जेव्हा त्याला वडे टाकतो ना तेव्हा गॅस थोडा फुलस राहू द्या. नंतर थोडेसे एका साईडनं झाल्याच्या नंतर गॅस कमी करायचा, जास्त तेल तापल्यावर. कारण आपण जर गॅस कमी केला आणि कमी याच्यावर जर वडे तळले तर मग ते तेलकट होतात, त्याच्यामध्ये ना तेल जास्त झिरतं. तर नंतर थोडासा गॅस कमी करा जास्त तापल्यावर. आणि आपण ते वडे काढल्यावर आहे ना परत एकदा तेल चांगलं तापवून घ्या आणि मग वडे त्याच्यात सोडा, कारण वडे सोडल्यावर तेल थंड होऊन जातं. एकदम छान आले बघा, कसे फुलले, मस्त नरम आले, फुगलेले चांगले आणि मस्त दिसू लागले. आता आपण ते झालेले आपले वडे आपण आता ते काढून घेऊ. एकदम छान हलके फुलके झाले बघा, किती छान दिसत आहे. तर राहिलेले पिठाचे वडे आपण करून घेऊ. हे आपण आता काय करू, वरून थोडी याच्यामध्ये चटणीमध्ये फोडणी घालू. या चटणी दोन मिरच्या घेतल्या, लाल कढीपत्ता, कोथिंबीर, थोडस हिंग. आता एक खमंग तडका आपण आहे ना चटणीवरती टाकू. आपण जी खोबऱ्याची चटणी केली त्याच्यावरती आणि बघा एकदम चटपटीत असा तडका पण आपला देऊन झालाय चटणीला. हे बघा आपले वडे करून तयार झालेले, किती छान वडे आले. ही आपली खोबऱ्याची चटणी, हे दही आणि हे वडे. आता मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते, किती छान कुसकुशीत आले आणि खूप म्हणजे तेलकट पण नाहीये. हे बघा आणि मध्ये पण किती छान हे झाले, खूप छान आहे असे. हे बघा खूप छान आले. हे बघा बघू शकताय तुम्ही इतके मस्त मऊसूत आले. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा.